नमस्कार, दीक्षाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचप्रमाणे त्यासमोर असलेलं बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। आमचे जेव्हा नवीन व्हिडिओज पडतील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येत जातील। आजची रेसिपी आहे दही वडे किंवा दही भल्ले। बऱ्याच जणांची तक्रार असते की आमचे वडे हे सॉफ्ट होत नाहीत आणि त्याचप्रमाणे ऑइलही जास्त शोषतात। तर या रेसिपीप्रमाणे करून बघा, तुमचे दही वडे हे नक्कीच छान होतील। इथे मी एक वाटी उडदाची डाळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून 5 तास भिजत घातली होती। तर उडदाची डाळ आपल्याला जास्तीत जास्त 5 तास भिजवायची आहे। त्यावरती जर डाळ भिजली तर वडे हे जास्त तेल शोषून घेतात। तर जास्तीत जास्त 5 तास उडदाची डाळ भिजत घालायची आहे। त्याचप्रमाणे इथे घेतलेलं आहे मी दही, पिठी साखर 1 वाटीच्या जवळपास, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 1 चमचा जिरे पावडर, लाल तिखट 1 चमचा अख्खे जिरे, त्याचप्रमाणे हिरवी चटणी आणि सोबतच आपल्याला लागेल चिंचगुळाची चटणी। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही उडदाची डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर यासाठी त्यातलं पूर्णपणे पाणी आपण काढून घेणार आहोत। पाण्याचा अंश शक्यतो ठेवायचा नाही आहे। जर पाणी लागलंच तर आपण इथे अर्धा ग्लासापेक्षाही कमी प्रमाणात पाणी वापरून घेऊ। आणि पाणी वापरताना आपल्याला हे पाणी नेहमी फ्रीजमधलं वापरायचं आहे। याने काय होईल, जेव्हा आपण मिक्सरला डाळ फिरवून घेतो तेव्हा आपलं भांडं जास्त गरमही होणार नाही आणि आपले वडेही पांढरे शुभ्र येतील। तर मी इथे उडदाची डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ही डाळ पूर्णपणे मी बारीक करून घेतलेली आहे। डाळ ही चांगली बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण यामध्ये घालू अख्खे जिरे आणि चवीनुसार मीठ। तर हे जिरे घालणं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपण इथे वापरत आहोत, हे दोन्ही घालणं ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका, फक्त मीठ टाकून हे बॅटर तुम्ही फेटू शकता। थोडंसं आणखीन मीठ घालते मी। आता हे बॅटर आपल्याला चांगलं एकत्र फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे जोपर्यंत हे छान मऊ आणि फ्लफी होत नाही। म्हणजे मी इथे जवळपास 5 ते 7 मिनिट हे बॅटर छान फेटून घेणार आहे। हे बॅटर अगदी छान मऊ फ्लफी होण्यासाठी आपल्याला हे बॅटर जास्त वेळ फेटावं लागेल आणि एकाच डिरेक्शननी आपल्याला हे बॅटर फेटायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी जवळपास 7 मिनिट हे बॅटर फेटलेलं आहे आणि तेही एकाच डिरेक्शननी फेटलेले आहे। हे बॅटर छान फेटलं गेलं आहे। आता आपण वडे तळण्यास सुरुवात करू। मी इथे रूम टेम्परेचरचं पाणी हाताला लावून घेत आहे आणि अशा प्रकारे गोल वडे करून घेत आहे। हे पाणी वापरल्याचा फायदा असा आहे की उडदाची डाळ ही हाताला चिकटत नाही आणि मध्यम आचेवर मी हे वडे तळून घेत आहे। या ठिकाणी आपल्याला फ्लेम ही जास्त हाय ठेवायची नाही आणि जास्त लो ठेवायची नाही, आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत। हे वडे आपल्याला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घेतले आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला वडा दाखवते, तुम्ही बघू शकता हा वडा छान मऊ हलका आणि जाळीदार झालेला आहे। आता आपण हे वडे भिजवून घेऊ। यासाठी मी नकळत कोमट पाणी करून घेतलेलं आहे, म्हणजे कोमट पाण्यापेक्षासुद्धा थोडंसं कमी असं म्हणू शकता तुम्ही। तर त्यामध्ये मी मीठ घालते। आता हे वडे आपण या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये टाकून देऊ आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवू। तर इथे काही वडे मी भिजत ठेवले होते आणि काही तसेच, तर यामधला एक वडा मी तुम्हाला दाखवते। छान मऊ व जाळीदार झाला आहे आणि जे बाकीचे वडे आहेत ते मी भिजत घातलेले होते 15 मिनिटं पाण्यामध्ये।
तर आपल्याला आता दही वड्यांसाठीचं दही फेटून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी जवळपास 3 टेबलस्पून पिठी साखर घालत आहे आणि हे दही आपल्याला छान एकसंध होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता आपण हे वडे सर्व करण्यास सुरुवात करू। तर यासाठी मी भिजत घातलेले वडे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून डिशमध्ये काढून घेत आहे या प्रकारे। आता आपण त्यावर दही टाकून घेऊ। दही फेटताना कायम पिठी साखरेचा वापर करायचा, त्याने साखर जास्त वेळ विरघळण्यास वेळ लागणार नाही। यावर आता आपण लाल चटणी, चिंचगुळाची चटणी आहे ती टाकून घेऊ। हिरवी चटणी पण टाकून घेऊ। थोडेसे लाल तिखट हे वडे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात, मऊ व लुसलुशीत पण होतात। थोडासा शेव टाकून घेऊ आपण। तुम्हाला इथे वडे दाखवते मी किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका। धन्यवाद।